शिवसेनेबरोबर युती नको अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते करतात, पण त्याचबरोबर शेतमालाला भाव मिळावा त्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात अशीही भाजप कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. भाजप महामेळाव्याच्या निमित्ताने बीकेसी मैदानावर मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते जमलेत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा व्हायला सुरुवात झाली आहे. या कार्यकर्त्यांच्या काय अपेक्षा आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. काय वाटतं तुम्हाला? आमची अपेक्षा अशी आहे की जे भाजप सरकारने जे व्यवस्थित जे चालवलेलं आहे ते असंच चालत राहिलं तर व्यवस्थित राहिलं असं असं मला मला वाटतं. भाजपचंच सरकार असलं पाहिजे, युती नसली पाहिजे. शिवसेना भाजप युती नसली पाहिजे. असली पाहिजे का बरं? एकतर्फी सरकार पाहिजे ना आम्हाला. हे विस्कळीत सरकार नको. आणि कर्जमाफी ही 2017 पर्यंत चालू बाकीचे जे आहे ते थकीत ते माफ झाले पाहिजे. आजच्या सभेतून काय अपेक्षा? आजच्या सभेतून अपेक्षा हीच हीच आहे का येणारी निवडणूक 2019 मध्ये ही पूर्ण स्वबळावर यावा हीच अपेक्षा. तुम्हाला काय वाटतं? हे सरकार खूप चांगलं आहे शेतकऱ्यासाठी. त्यानं कर्जमाफी केली, हमी भाव द्यावा, यानं भ्रष्टाचार मुक्त केला, GST लागू केले. न कोणाला खाऊन देणार सरकार नाही, खाणार बी नाही. चांगलं सरकार आहे. आजच्या सभेतून काय घोषणा हवी असं तुम्हाला वाटतं? काय अपेक्षा? आता कार्यक्रम सुरू झाल्यानंतरच कळेल, परंतु शेतकऱ्यांना अपेक्षा भरपूर आहेत, त्या पूर्ण होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मला माझी भाजप सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्याला कांद्याला हमी भाव द्यावे आणि कर्जमाफी जी त्यांनी केलेली आहे ती त्यांनी अजून त्याच्यात सुधारणा करून जे लोक उर्वरित राहिलेले आहेत त्यांना पण माफी देण्यात यावी, एवढीच माझी इच्छा आहे. जनतेची अपेक्षा आहे की स्वतंत्र लढायला पाहिजे. स्वतंत्र कोणापासून? म्हणजे भाजप पार्टीने शिवसेना सोबत न घेता लढायला पाहिजे. एक तर अर्थातच शेतीत शेतमालाला हमी भाव मिळावा आणि अर्थातच शिवसेनेबरोबर युती करू नये अशी इकडच्या कार्यकर्त्यांची इच्छा आपल्याला त्यांच्या वक्तव्यातून बघायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.